ते सारखं काय का तुम्हाला टॉवरनं नाव देते? मला नाही येत फळ त्या टॉवरनं. अगं पण मला येत आहे ना, तुला नसेल येत तर सांग मी हरले म्हणून. ए मी अजिबात हरलेलं नाहीये हा. आई टॉवरनं फळ किंवा फुल सांग ना. ए आईला नाही हा विचारायचंस का? तुला आडलं तर तू विचारू शकतेस. मग झाली ना फिट फिट. आई सांग ना ग. ए बा झालं आता फळ फुलं झोपायला चला, किती वाजलेत कळत नाहीये. आई नाही, आम्ही बाबांची वाट बघतोय. बाबा आले की आम्ही त्यांना भेटू आणि मगच झोप. काही गरज नाहीये बाबांची वाट बघत बसायची. बाबांना इमर्जन्सी आहे, उशीरा येणार आहेत ते. वेळेवर झोपा. सकाळी मला उठवताना नाके नऊ येतात, बाज जातात, मला नाही होते हे सगळं. बाबांना जे काही भेटायचं ना ते सकाळी भेटा तुम्ही. आई प्लीज. एकदा सांगून कळतंय का तुम्हाला का वेगळ्या शब्दात सांगायला हवं आता? प्लीज वगैरे काही ठेवून द्या ते आणि झोपायला चला आता. आई तुला एक विचारू, चिडणार नाहीस ना? बोला. आज सकाळपासून तेवढी का चिडली आहेस? नाही ग, मी नाही चिडली आहे खरंच. हो ना, आज सकाळी तू गप्प गप्प होतीस. आम्ही शाळेतून आलो तेव्हा तू नेहमी सारखी अजिबात नाही बोललीस. अग खूप काम होत ना आज, मग वेळच नाही मिळाला तुमच्याशी बोलायला. रागवले नाही, उगच काहीतरी डोक्यात नाही आणायचं. चला पटकन पापी दे आणि झोपायला जा. झोपा पटापटा. कितीही लपवायचं म्हटलं तरी आपलं डिस्टर्ब असणं घरातल्यांना जाणवतच. आज मुलींच्याही लक्षात आलं. पण काय करू मी? कस्तुरी जे काही बोलली ना सकाळी ते काही केलं जात नाही डोक्यातनं. दादा अधिकारी ज्या घरात राहतात ते घर दुर्दैवी. काहीतरीच काय. मॉम्स, ए मॉम्स. अरे बापरे, जब चाललाय वाटतं. मॉम्स, ए मॉम्स, 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 ए मॉम्स. अगं कधीतरी रात्रीची विश्रांती दे ना त्या ग्रहांना, त्या देवांना. जेव्हा बघावं तेव्हा त्यांना वेठीस धरून बसलेली असतेस. नाही मी गप्प बसणार नाही, मला तुझ्याशी बोलायचं तेही अर्जंट. काय जॉब झाल्यावर बोलू? झालंच, सकाळपर्यंत तुझा जॉब संपणार नाही. बाय द वे तू कसला जप करतेयस? नाही म्हणजे कुठला ग्रह कुठल्या घरात शिरला आहे आणि कसली आपत्ती आली आहे? ए मॉम्स, तू आज शॉर्टकट नाही मारू शकणार तुझ्या या जपाला. अगं महत्त्वाचं बोलायचं आहे मला. अगं पण बरं बरं बोलतो बोलतो मी बोलतो. मॉम्स, मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलगीसुद्धा पाहिली मी. काय? ए तू बोललीस, तुझ्या जपामध्ये खंड पडला की? अरे तो पडू दे, देव समजून घेईल मला. पण मुलगी कोण आहे, करते काय, तिचं घराणं काय? सांगतो सांगतो सांगतो. तुला दादा अधिकारी हे नाव माहितीये? दादा अधिकारी, हा हा, ज्यांनी काही महिन्यांपूर्वी चिंतन स्वामींना आध्यात्मिक चर्चेत हरवलं होतं ते. करेक्ट. ग्रेट पर्सन, इंटेलेक्च्युअल as well as good human being also. Okay, पण त्यांच्यावरनं त्यांच्या मुलीचं मत आपण कसं मांडणार आर्यन? खाण तशी माती हा जगाचा नियम आहे, त्यातून तुझ्या मुलाची पसंती ही चांगलीच असणार. अगं इतकी तर खात्री तुला बाळगायला सरी. तर मॉम तू ह्या लग्नाला तयार आहेस असं मी समजू? तयार आहेस? ओके आई लव यू मॉम. गावावरनं आले ना तर त्यांना सांगून त्यांची तू प्लीज परवानगी काढशील ना? मला माहिती आहे तू परवानगी काढणार, तर ठरलं हे लग्न फिक्स. नाही आर्यन, प्लीज काय आर्यन. एकही शब्द बोलू दिला नाही मला. महाबिलंदर आहे पण मी तुझी आई आहे. संपूर्ण शहानिशा करून घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकणार नाही. कोण कुठली मुलगी काळी का गोरी अशी कशी सून करून घ्यायची? दादा अधिकारींचं घर हेच का? हो, कोण बोलतंय? मी माउंट आबूहून बोलतोय.
ह्यापूर्वी मी आपल्या घरी दोन वेळा फोन केला होता. कशा संदर्भात? कदम साहेबांनी पाठवलेल्या पत्रा संदर्भात. हे बघा, तुम्ही सारखे सारखे इथं का फोन करताय? आम्ही तुम्हाला एकदा सांगितलं ना की तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं पत्र मिळालेलं नाहीये. अहो, पण ते कसं शक्य? ते लेटर मी स्वतःच्या हाताने पोस्ट केलंय आणि एव्हाना ते तुम्हाला मिळालं असेल या हेतूने तुम्हाला फोन केलाय. एक मिनिट. एक तर तुम्ही कोण आहात हे तुम्ही आम्हाला अजून सांगितलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्हाला कदम काकांच्या मृत्यूमध्ये इतका इंटरेस्ट का आहे हेही तुम्ही आम्हाला कळवलेलं नाहीये. मग आम्ही तुम्हाला एंटरटेन का करावं? हे बघा, ह्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही, पण कदम साहेब एक सज्जन व्यक्ती होते आणि त्यांच्या खुन्याला योग्य ती शिक्षा मिळावी म्हणूनच. हे बघा मिस्टर, एक तर कदम काकांचा खून झाला हे तुम्ही इतक्या कॉन्फिडेंटली आम्हाला कसं काय सांगू शकता? मला तर आता एक शंका येते. एक तर हा तुमचा स्टंट असावा किंवा तुम्हीच कदम काकांचा खून केलेला असावात आणि कुणाला काही माग लागलाय का याचा अंदाज तुम्ही आम्हाला फोन करून घेत असावात. अहो, काहीतरीच काय बोलताय तुम्ही? कोणाच्या तरी भल्यासाठी काहीतरी करू पाहतोय. तुम्ही कुणाचाही भलं करू नका हो. आम्हाला आमचं आयुष्य जगू द्यात आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगा. एक तर आधीच आमच्या डोक्याला इथं हजारो ताप आहेत आणि आम्हाला ही असली विकतची दुखणी घेण्यात काही इंटरेस्ट नाहीये. अहो, हे तुम्ही जर का मला आधी सांगितलं असतं तर पुन्हा पुन्हा फोन करण्याचे कष्टही मी घेतले नसते. आणि सुरुवातीला दादा अधिकाऱ्यांनी माझ्या बोलण्यात इंटरेस्ट दाखवला म्हणून मी पुन्हा पुन्हा फोन करतोय. चूक झाली, माझ्या भावाची साफ चूक झाली, माफ करा. आणखीन काय बोलू तुमच्याशी? अहो, काहीतरीच काय बोलता. उलट मी माफी मागतो तुमची. कुणाचं तरी भलं करायला पाहतोय तर माझे चुकतंय. ठीक आहे, ह्यापुढे माझा एकही फोन तुम्हाला येणार नाही. आज एवढा उशीर? हो अग, एक इमर्जन्सी आली होती. मला आणि अभयला दोघांना मिळून ती केस हँडल करायला लागली, त्यामुळे तू अजून कशी काय जागी? मॅडम, ह्या अवस्थेमध्ये वेळेवर झोपायचं असतं. आपली नाही निदान आपल्या बाळाची तरी काळजी घ्या ना. अरे, आई सुद्धा जागे आहेत अजून. अरे, काय करते? जॉब करत बसलाय कसला तरी. बरं आकाश, मला ना तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. सांग ना. मग तुला आपला आर्यन माहितीये ना? अरे, आर्यन माहितीये ना, मोस्ट अनप्रेडिक्टेबल पर्सन. त्याचं काय? अरे, त्याने पावनीला काही दिवसांपूर्वी लग्नासाठी विचारलं होतं आणि तुला माहिती आहे आज पावनीने चक्क होकार दिला त्याला. ग्रेट न्यूज. पण जेवढी ग्रेट आहे ना न्यूज तेवढीच शॉकिंग आहे. म्हणजे पावनीने या संदर्भात मला थोडी सुद्धा कल्पना दिली नाही. ती आतापर्यंत तिच्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करत आली आहे. मग हीच गोष्ट आकाश. अरे, इतर गोष्टी आणि ही गोष्ट ह्यामध्ये फरक आहे की नाही? आणि शेवटी कितीही झालं तरी तू पावनीच्या काकाचा मित्रस, मग ह्या फिलिंग्स कशा काय शेअर करेल ती तुझ्याशी? नाही, पण तरी असं एकदम तडका फडकी. काय आहे, पावनीच्या कोणीतरी प्रेमात पडलंय ही काय न्यूज होऊ शकत नाही बरं का? अरे, पावनी आहेच अशी की कुणीही तिच्या प्रेमात पडावा. पण पावनी कुणाच्या तरी प्रेमात पडली आहे ये बात कुछ हजम नाही होती का? तुला आनंद नाही झाला? अरे, आनंद म्हणजे मला खूप आनंद झालाय. आर्यन आहे चांगला तसा, म्हणजे तिला अनुरूप असाच आहे. शिवाय आता पावनी त्याच्याच फील्डमध्ये रुळतीये, तशीच ती त्याच्या संसारात सुद्धा रुळेल. गुड, व्हेरी गुड. बरं, तू मला जेवायला वाढतेस? मी फ्रेश होऊन आलोच, सॉलिड भूक लागली. आत्ता वाढते. काय ग शुभदा, पावनीचं लग्न ठरल्याचा फारसा आनंद झालेला दिसला नाही आकाशला. नाही आई, खरं तर आकाशलाही तेवढाच आनंद झाला जेवढा मला. खरंच आनंद झाला की आनंद झाल्याचं दाखवलं. आई प्लीज, आई मी तुम्हाला शेवटचं सांगते. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की पावनीला हत्यार बनवून तुम्ही माझ्या मनात अधिकारींबद्दल कटुता निर्माण कराल आणि मग मी स्वतःच आकाशला अधिकारींपासून तोडेन, सर तो तुमचा गैरसमज आहे.
आफ्टरनून डॉक्टर. पावनी बड़ा सरप्राइज. तू इकडे कशी आहे? असं कॉलेज. कॉलेजला आज दांडी मारली. का? कारण माझ्या एका खूप खास मित्राला मला खूप खास काहीतरी सांगायचं होतं. मी म्हणजे क्या बात है. म्हणजे आपण आम्हाला आपले खास मित्र मानता. आमचे जीवन धन्य सर. डॉक्टर बोल ना, काय सांगायला आली? असं नाही, ते तुम्ही ओळखायचं. तीन चान्सेस. पावनी मला हे असलं ना खूप बोर होतं. मी लहानपणी सुद्धा असल्या प्रकारात कधी रमलो नाही. आता खूपच ऑड दिसेल. असं नाही. ओके, तुला पुन्हा एकदा अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली आहे. चूक. पहिला चान्स गेला, आता दुसरा. तुझा प्रोजेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या रँकिंगने पास झाला. परत चूक. दुसरा चान्स सुद्धा गेला. आता नीट विचार करून उत्तर द्या. ओके, आर्यनने तुला प्रपोज केलं आणि तू त्याला होकार दिलाय. राईट. अरे मॅडम, एवढं करेक्ट गेस केलाय. काय बक्षीस वगैरे मिळणार की नाही मग? पण तुम्हाला कसं कळलं? जादू. डॉक्टर प्लीज सांगा ना. काय पावनी, इतकी छान बातमी तुला तुझ्या मित्राला लगेच सांगावीशी जरी वाटली नसली तरी शुभदाला ती लगेच सांगावी असं आर्यनला वाटलं. सिंपल आहे. शी, हा आर्यन पण ना प्रत्येक गोष्टीची घाई असते त्याला. अरे चांगलं आहे ना, त्यांनी घाई गेली म्हणून लगेच त्यांनी घाई गेली तुला विचारलं आणि तुला लगेच होकार दिला आणि लगेच ही गुड न्यूज आपल्याला मिळाली. पण पूर्ण विचार करून तू निर्णय घेतलायस ना? आर्यन चांगला मुलगा आहे, सुखात ठेवेल तुला. अर्थात तुझ्यासारख्या मुलीची निवड चुकणार नाहीच. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. मयुरेश कसा आहेस? बरा आहे. आणि बरा आहे हे सांगण्याशिवाय दुसरा कुठला चॉईस आहे का माझ्याकडे? आय एम ऑल राईट. तू बस इथे. मी मयुरेश, तुला आता कुठे जायचंय? घाई आहे का? मला ऑफिसला जायचंय दीपिका. मला उशीर होतोय, माझी एक महत्वाची मीटिंग आहे. आणि जर मला ऑफिसमध्ये उशीर झाला तर मला बॉसची बोलणी खावी लागतात. पण मी आले तेव्हा असं वाटलं नाही की तुला उशीर होतोय. नाही तसं काही नाही, मला खरंच खूप घाई आहे. फक्त कन्स्ट्रक्शन विषयी काहीतरी महत्वाचं आर्टिकल आलं होतं पेपरमध्ये, ते वाचत होतो मी. आवरतो मी. मयुरेश तुला बोलायचं नाही का माझ्याशी? काहीतरीच काय बोलतेस तू दीपिका? तू आल्यापासून मी बोलतोय ना तुझ्याशी. मग हे वाक्य माझ्याकडे बघून बोल. मयुरेश असं किती दिवस राग ठेवणारेस मनात माझ्याबद्दल? मी कोणतं पाप केलंय रे? दीपिका प्लीज जाऊ देत ना ते सगळं. मी विसरलो ते सगळं. नाही तू विसरला नाहीयेस. तू खरंच विसरलेला असता असता हे सगळं बोलण्याची वेळ आलीस ती माझ्यावर. मयुरेश मयुरेश प्लीज थांब, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मला खरंच आता तुम्हा सगळ्यांची खूप गरज आहे. मला नीरज बद्दल बोलायचंय रे. खूप खूप वाह्यात होत चाललाय तो अलीकडे आणि खूप आशेने मी आले की तुम्ही मला. दीपिका आय एम सॉरी अबाउट इट, पण तुझ्या या प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे आत्ता अजिबात वेळ नाही आहे. लेट मी गो. हां, वहिनी आतमध्ये आहे, तू तिच्याशी हा प्रॉब्लेम डिस्कस कर, कारण तिचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. मयुरेश तुझ्याकडे वेळ नाही ना माझ्याशी बोलायला. माझा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते माझं मी बघेन. भ्रमात जगतो दा.
हो म्हणजे काय प्रॉमिस मन आता आईला फोन करून सांगू नका काय आज एक इमर्जन्सी आली आहे तू ना डांबरट होत चालले दिवसेंदिवस तुला माहितीये आम्ही होतो ना तुमच्या एवढे तर आमची वडिलांच्या समोर उभारायची टाप नव्हती अगं पास झालो ना तरी सुद्धा महिना महिना लागायचा त्यांना सांगायला त्यांना कशाला बोलताय आताचा काळ बदललाय पिढी बदलली आधी वडिलांच्या पायाला हात लावणारे हात आता राहिलेत कुठे हात असतात ते खांद्यावर असू दे चला चला मला उशीर होतोय मी निघतो सॉरी बाबा पण तुमच्या आधी मी जाणार का हो आजकाल आम्ही थोडेसे बिझी असतो पळा चला ए दप्तर घे वॉटर बॉटल अभ्यासात लक्ष असू द्या इकडे तिकडे बाय बाय चला मॅडम हे लावा ना सर बरं तुम्हाला डबा पाहुणी बरोबर पाठवू की जेवायला येणार दुपारी ए नाही आज डबा नको पाठवू अगं ती इंडियन मेडिकल काउन्सिलची मीटिंग आहे दुपारी त्यामुळे मला तिकडे जायला लागणार तिकडे खाणं होईल ना आणि जर नाही झालं तर आज किती सँडविच जिंदाबाद काय बोलतो हे आधी सांगायचं फक्त जरा पोळ्यांची कणिक भिजवली ना तुमच्या वाटणीची पण स्वतःशी या खाणार नाही मला खाव्या लागतात मग त्या अगं पण काल रात्री उशिरा मेल आला त्यांचा अरे हो मेल वरनं आठवलं अगं त्या ग्रीष्मानी मेल पाठवलाय तुझ्यासाठी आणि कस्तुरीसाठी मी प्रिंट आउट आणला होता विसरलो किती वेळा माफ करायचं तुम्हाला देतो देतो जरा थांब मेल तो सरिता मी काल घातलेला शर्ट धुतला धुतला ज्या गळपणा नुसता अरे धुवायला टाकलाय भिजवला नाही जर बघ 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 मिळालं का गेलं असतं पाण्यात नव्हतं मग हे काय ना काय का ते हा प्रश्न खरं तर मी विचारायला हवा तुम्हाला सिनेमाची तिकीट आणि तुमच्या खिशात सिनेमाला गेला होतात काल मी छे ग इथे श्वास घ्यायला वेळ नाही सिनेमाला कसला जातोय ही सिनेमाची तिकीटच आहेत ना हो तुमच्या खिशातच मिळाली काल संध्याकाळची आहेत इमर्जन्सी होती ना काल अगं हो तू काय संशय घेतेस माझ्यावर नाही प्रश्न संशय घेण्याचा नाहीच आहे अगं माझी खरंच इमर्जन्सी होती मी कशाला खोटं बोलू तुझ्याशी हा ही कदाचित कृतिकाची तिकीट असतील म्हणजे हा जो प्रिंट आउट आहे ना तो तिनं मला दिला तुम्हाला द्यायला पण मग तुमच्या खिशात कशी काय आली ती कदाचित चुकून आली असतील तुम्हाला देण्यासाठी काढलेल्या प्रिंट आउट मध्ये दुसऱ्या कोणाची तरी तिकीट चुकून कशी येऊ शकतात सरिता तुला काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल नाही मला काही बोलायचंच नाहीये फक्त माझं समाधान होईल असं काहीतरी तुम्ही उत्तर द्याल एवढीच अपेक्षा आहे माझी अच्छा म्हणजे केवळ तुझ्या समाधानासाठी मी सांगायचं की मी सिनेमाला गेलो होतो गेलो नसताना उगाच पण मला कसलंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये That's all.